नाहीये आणि म्हणून दोन्ही याचं उद्घाटन झालेलं नाही. तसंच काल पुण्याकडे होतो मी, पुण्यात देखील पाहिलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो गेले 1.5 महिना CMRS वगैरे सगळं टेस्टिंग होऊन तयार आहे, पण उद्घाटनाला वेळ नाहीये म्हणून पुणेकरांना त्या सेवेपासून दूर ठेवलेलं आहे. गेले 5 ते 6 महिने पुणे एअरपोर्टमध्ये Terminal 2 नवीन जी इमारत आहे ही देखील पूर्णपणे तयार आहे, पण तिथे आश्वासन देऊनही, केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे. अनेक कामं ही अशीच्या अशी पडलेली आहेत. आपण पाहिलं असेल नवी मुंबई इथे जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे, आम्ही मागणी केली होती, आम्ही प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे की श्री दिबा पाटील यांचं नाव द्या. अयोध्येतलं नाव दिलेलं आहे, गोव्यामधलं नाव दिलेलं आहे, पण महाराष्ट्रात आहे म्हणून नवी मुंबईत एका व्यक्तीचं नाव द्यायचं नाही, श्री दिबा पाटील यांचं नाव द्यायचं नाही, ह्या द्वेषाने भाजप सरकार हे काम करत आहे. तसंच आपण पाहिलं असेल साधारणपणे 4 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज हे नाव आपण नामकरण ह्या असेंब्लीमध्ये केलं होतं आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. 4 वर्ष झाली, पुन्हा एकदा सांगतो अयोध्येच्या विमानतळाला एका व्यक्तीवरनं नाव दिलेलं आहे. गोव्यातल्या जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे मला वाटतं जे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि तिकडचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब त्यांचं नाव दिलेलं आहे, पण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव की श्री दिबा पाटलांचं नाव आपण देत होतो म्हणून त्या द्वेषापोटी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करायचा म्हणून ही नावं 4 वर्ष आणि 2 वर्षात झाली मंजूर केलेली नाहीत. हा नक्की द्वेष महाराष्ट्रावर एवढा का आहे? तयार होऊन कामं का प्रलंबित तुम्ही उद्घाटन ठेवताय आणि जी कामं तुमची नाहीत त्याचं क्रेडिट घेण्याचा का प्रयत्न करताय? हा एक विषय तर झालाच, पण दुसरा महत्त्वाचा विषय आपल्या समोर आलाय की नाही मला माहिती नाही. मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत आणि काही AMC आहेत त्यांची बदली ही ओव्हरड्यू आहे, 4 वर्ष झालेले आहेत. तसंच पुणे महानगरपालिका हे जे प्रशासक आहेत माझ्या कानावर जे आलेलं आहे काही मंत्री खोके सरकारमधले तर बोली लावत आहेत त्या ती पदं देण्यासाठी आणि जे आत्ताचे प्रशासक आहेत त्यांना सांगतात ही लवकर लवकर कामं आटपा, एवढे खोके आम्हाला पाहिजेत तरच तुमची बदली होईल. इलेक्शन कमिशनकडून सूचना आलेली आहे की यांची बदली ताबडतोब झालेली पाहिजे, तरी देखील घटनाबाह्य सरकार हे काम का नाही करतंय, इलेक्शन कमिशनचं का अपमान करतंय मला माहीत नाही. आंदोलन सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दिलेल्या स्क्रिप्ट आहेत मनोज तरंगे पाटील वाचत असं म्हटलं नाही. मला एक विचारायचं आहे की आपण पाहिलं असेल मागच्या अधिवेशनात जे आरक्षण दिलं हे आरक्षण आपण देणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं, तरी देखील मग पहिला जो जालन्यात लाठीचार्ज झाला जी डोकी फोडली गेली ते त्याच्या मागचा जनरल डायर कोण, मुख्यमंत्री की 2 उपमुख्यमंत्री हे अजून लोकांसमोर आलं नाहीये. बरं ते सगळं झाल्यानंतर आपण पाहत असाल दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल ते किंवा इथे जे आता मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करत आहे ते, हे ना लेबल का लावले जातात? काल परवाकडे पण एक कॉन्ट्रॅक्टर कोणतरी आहेत भाजपाचे ते बोललेले आहेत की उपकार आहेत आमचे तुमच्या समाजावर वगैरे. हे कसलं म्हणजे समाजावर कोण उपकार करू शकतं का? खरं म्हणजे कोणी आंदोलन करून येत असेल, कोणी मोर्चा घेऊन येत असेल, सामोरी जावं आणि जे काही आहे ते स्पष्ट बोलावं. खोटं बोलण्याची किंवा त्यांचा अपमान करण्याची किंवा समाजाचा अपमान करण्याची गरजच नसते. आपण ऐकून घेऊ शकता आणि जे सत्य आहे ते सांगू शकता की हे ठीक आहे, हे शक्य आहे, हे शक्य नाही आहे, पण त्यांचा अपमान करायचा, त्यांना अपशब्द काही बोलायचे, लाठीचार्ज करायचा, त्यांना लेबल लावायची, हा कुठचा न्याय झाला आणि हे कुठचं सरकार झालं? मला वाटतं आपला महाराष्ट्र आतापर्यंत आपण पाहत होतोय पुरोगामी महाराष्ट्र आहे, कधी असं कोणाला टार्गेट केलं जात नाही मी ह्याच्यात जाणार नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे, पुन्हा पुन्हा मी सांगेन, पुन्हा 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 सांगेन मी की कुठच्याही समाजाचा अपमान करण्याची गरज नाही आहे, कोणालाही अपशब्द किंवा लेबल लावण्याची गरज नाही. जसं आता शेतकऱ्यांना दिल्लीचे चालत परवाच भाजपातला कोणतरी बोललं ते अर्बन नक्सल आहे, हे तसंच मला वाटतं थोड्या दिवसांनी आपण पाहिलं प्रत्येक कोणी आंदोलन करेल अशीच लेबल लावली जाते, गरज नाहीये.